आपण कोळी पद्धतीचं हिरवं मटन म्हणजे ग्रीन मसाला मटन बनवणार आहोत. पारंपरिक पद्धतीचं आहे, त्याच्यासाठी आपण मसाला घेतलेला आहे. या ठिकाणी कोथिंबीर, पुदिना, मिरची, आलं, भाजलेला कांदा आहे, त्रिफुला चूर्ण आहे, मिरी आहे, लवंग आहे, दालचिनी आहे आणि हा आपण ओला नारळ भाजलेला आहे. ह्याचं सगळं एकत्र मिक्सर आपण वाटणार आहोत, वाटण करणार आहोत. याचं सगळ्यांचं आपण मिश्रण करणार आहोत. आणि आता भांडं आपण घेतलेलं आहे, भांड्यामध्ये आपण तेल घेऊया. मस्तपैकी आता हा तेलामध्ये आपण कांदा शिजवलेला आहे, चांगल्यापैकी शिजलेला आहे. आता ह्याच्यात आपण हे मटण टाकायचं आहे. चांगल्यापैकी आपण मिक्स करायचं कांद्यामध्ये. ह्या मटण कांद्यातच शिजवायचं का? हो हो, ह्या कांद्यामध्ये आता काही आपण पाणी वगैरे न टाकता हे तसंच आपण झाकण देऊन शिजवायचं आहे आपल्याला. मटणामध्ये असलेलं ऑलरेडी पाणी आहे, त्याच्यामध्ये चांगलं शिजलं जाईल. साधारण किती टाइम लागेल यासाठी? साधारण हे अर्धा तास लागेल आपल्याला हे मटण शिजवायला. त्यावर आपण मस्तपैकी झाकण देऊ आणि ठेवून शिजवण्यासाठी. कांद्यामध्ये आपण हे मटण शिजवून घेतलेलं आहे आणि जो आपण मसाला तयार केलेला आहे तो आता मसाला हे करतो. आणि चवी पुरता मीठ टाकायचं होतं. आणि ह्या पारंपरिक कोळी पद्धतीच हिरवं मटण रेडी आहे. आणि मटण आपण सर्व करणे अगोदर या आजच्या लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये आपल्याला इम्युनिटी वाढवणारी जर घटक पाहिजे असेल तर आपण काय करणार आहोत, हा जो या मटणाचा जो रस्सा असतो तो रस्ता आपण खरंच हेल्दी झालेला असतो. याच्यात मस्त पैकी लिंबू पिळायचं आणि आपण मटणामधला हा रस्ता आपण वेगळा काढलेला आहे. ह्या रस्यामध्ये आपण मस्त पैकी लिंबू पिळायचं
आणि एक सुंदर असा इम्युनिटी वाढवणारा रोग प्रतिकारक शक्ती वाढवणारा हा रस्सा पिण्यासाठी खूपच स्वादिष्ट चविष्ट आणि एनर्जेटिक असतो. नक्की मटण ऑलमोस्ट तयार झालेलं आहे आणि आपल्याला लसणाची फोडणी द्यायची आहे. थोडासा लसूण काय करायचं आपण किचून घेऊया. आता हे सर्व करण्यासाठी मटण रेडी आहे. आहा